तुम्ही बसा, मी आलेच. कल्याणी, पाहिलंस का कोण आलाय ते? काय गुंडू, कसा आहे? हा, ओळखलंस? कोण आहे? कोण आहे? रवींद्र काका आहेत ते तुझे बेटा. मी तुला काय आवडेल मला म्हणायला? कशा ग बोललो ग माझे कोणाचा आहे हा? अगं हा आमचं माझाच येतो. चल बेटा, तुम्ही बसा, मी पाणी काढते. हो चल. वैरी माझा एक, तू आता पाणी शेंदत बसू नको. आता मी आलो ते हे सगळं मी करतो. तुम्ही आत्ता आलायत, इथे माझी मीच असते बरं. बरं राहू दे, मी आलेच. हा काय रेवती, कसं काय वाटलं घर? धडपून गेले मी वाड्यात आल्यावर. काय ना ग, ह्या सगळ्या गोष्टींची तुला हळूहळू सवय होईल. काय कल्याणी, कशी आहेस? बरी. रेवती ही कल्याणी आमची. चहाणू का सरबत आणू? काहीच नको. ठीक आहे, बाय. कल्याणी म्हणजे आमच्या पुरुषोत्तम दादाची बायको. अच्छा, मी नाही, मला भीती वाटते. केवढा मोठा वाडा या, दडपण येतं बाई मला. अगं हे घर इथं तुला कोणी खाणार नाहीये. तरी सुद्धा नाही, मला आवडेल इथे बसायला. मी नाही जातात. ए बो रेवती, ही पुरुषांना बसायची जागा आहे, बायकांनी बसण्याची जागा आतमध्ये. आतमध्ये म्हणजे? तुला कळत कसं नाही ग? नाही कळत मला. नीट सांगणार की नाही, आता जाते परत. हे तुम्हाला धमकी धमकी देतेस की काय? लागत काय? बर बर ठीक आहे. ए मी हे सगळं सामान वरती नेऊन ठेवतो. मी काय, घरात कोणी नाहीच आहे तर बघतो मी. आलो जा. रेवती. अगदी देवतेवाने बोलतीयस तू? कोण, कुठली तू? आणि या झोपाळ्यावर का मनुष्यान बसलीस? हा का आवडलं मला इथे बसायला म्हणून. ठीक आहे, ऐकलंस का ग? ये इकडे आत ये. कोण आहे मुलगी? महेंद्र भाऊजींबरोबर आली. आणि महेंद्र कुठे आहे? हा आलो ना. नाना नमस्कार करतो. अरे रेवती, पाया पडतोय. रेवती येतेस ना ग? नाना मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात? आहे बरं आहे. रेवती बिठो, कसा आहेस? आता हे तुम्ही सांगायचं जी, दिस तुमची आहे ती. आमचं दिस काय आता सल्ले मध्ये आहेत नाही काय? असं असं का म्हणतोस? आणि काय बोल ना. काय काय नाही माझं, काय नाही, काय काय माझं काय नाही. धनी मी जरा शेतावर जाऊन ये. जाऊन ये जातो नाही.
महेंद्र हाँ तू आराम कर मैं आलोच ठीक है माझा लेख रघु भेटतो का हो तुम्हास नी अरे भेटतो भेटतो म्हणून काय मला विचारतस तू मी नोकरी करतो त्याच्यासोबत त्याच्यासोबत हो हो कसा आहे तो एकदम छान आहे तब्येत वगैरे ठीक आहे ना तशी एकदम फर्स्ट क्लास आहे खूप प्रगती केली भेटू त्याने या चार वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली कारण युनियनचा लीडर झालाय तो आता लीडर झालाय लीडर माझा फोन लीडर खूप चळवळाय ना तो चळवळ्या हा म्हणजे काही भानगड वगैरे केली नाही ना होता ना नाही बिठू असं काही केलं नाही खाऊन पिऊन खूप मजा आहे हा ठला हा तसाच ठेव रे त्याला हा पण धनी हा या गरीब बापाची त्याला कधी आठवण येते का हो आठवण माझ्याबद्दल कधी विचारतो का होतो बस ती आठवण बैठो हे गाव सोडून आम्ही शहरामध्ये गेलो इथल्या लोकांना वाटलं ज्या गावी गेलो त्याच गावचे झालो खूप पैसे कमवतोय आम्ही खूप मजा करतोय असं इथल्या लोकांना वाटलं असेल नाही विठूच्या रोपट्याला ह्या मातीतून उपटून त्या मातीमध्ये रुजवत असताना त्या मुळांची दुःख त्या मुळांनाच ठाऊक असतात विठू तुमच्या उचकटलेल्या मनाचं दुःख आम्हालाच ठाऊक आहे विठू स्वतःला उपटून पुन्हा तगत राहायची विठू देश मातृभूमी आपलं गाव आपली माणसं हे आपलं ते आपलं हे सगळं सोडून त्या मातीचं काय रे विठू आठवणींचं काय विचारतोस रे काळजावरचा फोड येतो सतत ठसठ सतत राहतो ना तो कोणी हावसेनं का स्वतःला उचकटून टाकतं बेटू परिस्थिती या सगळ्या गोष्टींना भाग पाडते आमचं उचकटलेलं मन आम्हाला ठाऊक आमच्या त्या रात्री आम्हाला ठाऊक बिठो ए बिठो बिठो ए बिठो ए बघ शांत हो माझं ए बघ बोलण्याच्या नादामध्ये ना मी विसरूनच गेलो अरे बघ ना ए बिठो हे बघ राघवनं तुझ्यासाठी काय पाठवलं मिठाई माझ्या लेकरनं माझ्यासाठी आठवणीने मिठाई पाठवली हो तरी माझं माझं लेकर मला नाही विसरलं मला नाही विसरलं मला माझं लेकर मला नाही विसरलं माझं Thank you.
माझं नको मी तुमच्यावर असेल नंतर. अगं असू दे, आज पावणी आहे आणि प्रवासाचा थकवा आला असेल. काही नक्की असेल इतक्या वेळेला भूक फार लागते हो. तुम्हा मुंबईच्या लोकांना सवय असते. बस बस खानावळीमध्ये रोज रोज जेवण करून अक्षरशः मला उभं आलाय. उभं कशाने आलाय? एवढं काय वाईट नसत ना आमचं जेवण. तसं नाही ग. तसं नाही ग काय, चांगले मिटक्या मारत खातात. बर जेवताना वाद नको. वाद नाही घालत आहे हे आपलं असंच. आणि भाजी मात्र अतिशय सुंदर झाली आहे हो ना. इकडच्या पाण्याचा गुण ना. नुसत्या पाण्याचा गुण नाही या, इथल्या मायेचा गुण आहे. खरंय, मला तर अगदी वेळच लागायची वेळ आलेली आहे. इकडची हवा, इकडची नदी, सगळं किती छान आहे इथे. आणि किती शेत आहे तिथे, जिथे नजर जाईल ना तिथपर्यंत सगळं हिरवगार आहे. इकडचे मळे, इकडच्या बागा, खरंच खूप छान आहे इथे. रेवती जेवताना इतकं बोलू नये का? उलट असं दोन शब्द बोलले, हसत खेळत जेवलं ना की चार घर जास्त जातात. कल्याणी ती गप्पच असतात. बस एवढं. जेव गपचूप हे काय सारखं गपचूप जेव गपचूप जेव. इथे आल्यापासनं तिथे ना सारखे बडबड बडबड करत असतात जेवताना, मग मलाच धाक दाखवावा लागतो. काय झालं? काही नाही ग, तू जेव. पण ते असे उठून का गेले? माझं काही चुकलं का? काही नाही, तुम्ही जेवून घ्या. अहो पण ते असे. अरे वा, जेवा तर शांतपणे. नाना. ये नाना, हे तुमच्यासाठी आणलंय, धोतर आणि सदरा. अरे असू द्या, असू द्या, असू बस बस. नाही महेंद्रा, तुझी तिकडची प्रगती ऐकून बरं वाटलं. छान नाना, हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद? कसले आशीर्वाद, आशीर्वादाने काय होत आहे? सगळी तुझी मेहनत कामाला आली, तू योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतलास आणि छान छान झालं. बरं, तुझ्या नोकरीत तुला काही अडचण वगैरे काही नाही ना? नाही, अडचण अशी काहीच नाही, अगदी व्यवस्थित चाललंय. 8 तासाची ड्युटी आहे, यायला जायला घरापासूनच बस मिळते.
आणि हो एवढा खाण्याचं काय करतोस? डबा लावलाय खानावळीमध्ये आणि कधी मूड आला तर हॉटेलमध्ये जेवतो, नाही तर कधी स्वतःच बनवून खातो. हॉटेलमध्ये जातो? हो. नाही म्हणजे ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. नाना, तुमची आणि वहिनींची खूप आठवण येते. आठवायला लागलं की सगळंच आठवत. गाव, शाळा, तुमची कडक शिस्त, इथली माणसं, आपली शेत. काय झालं नाना? नाही काही नाही. अरे आपली शेत, आपली शेत नाही राहिली आता. बेंद्रा, तुझ्या बरोबर जी मुलगी आली आहे, कोण आहे ती? रेवती नाव आहे तिचं. नाही ते कळलंय मला, तिची आई खानावळ चालवते. अरे पण काय, कोण ती, तिचं आडनाव काय, तिचे आई वडील काय करतात, या सगळ्या गोष्टीचा आगापिछा लावा नको. नाना, या सगळ्या गोष्टींचा आगापिछा पाहण्यामध्ये खरंच काही अर्थ आहे?